भारताच्या अस्तंतिक निसर्ग सुंदर अशा दर्यादेगांचे वेगळेत हे सोबीत सुंदर गोय. गोय ही पुण्यभूमी. सैमान नटिल्ल्या ह्या भगवान परशुरामाच्या गोमंत भुयेत कितलीशीच देवी देवांची ल्हान मोठी देवळां देवस्थानां. सैमान जितले सोबीत शीतळ शांत तितलेच धर्मीक आनी अध्यात्मिकतेन गिरेस्त. कितल्यो राजे राजवटी हांगा येवन गेल्यो, मात ह्या भुयेचो पुण्य संचय ती अध्यात्मीक गिरेस्तकाय ना करप कोणाकूच जमलें ना. हीच ह्या परशुरामाच्या पुण्यभुयेची दायजाची भक्कम बुन्याद. धर्तरी निक्षत्रिय केल्या उपरांत काश्यप मुनिनी परशुरामाक भूंय सोडपाक लायली तेन्ना सह्याद्री पर्वत आनी सिंधू सागरा मदीं दर्या कडेक काडून परशुरामान जी भूंय तयार केली ती अपरांत. महाभारताच्या शांती पर्वातलो शुरपारक तोच अपरांत, तोच आयचो गोमंतक. गोमंत पर्वताचेर कितल्याशाच देवदेवतांची परशुरामान स्थापणूक करून घेतली. तातूंत मुखेल देव हे मांगिरीश महादेव, महालक्ष्मी, महालसा, शांतादुर्गा, नागेश आनी सप्तकोटेश्वर. ही चडशी देवळां बांदोड्या आनी अंत्रुज म्हालांत. सौंदेकाराच्या राजवटीचो अंत्रुज म्हाल ह्या देवदेवस्थानांनी चडूच गिरेस्त. शिवशंकराची नाना रूपां आनी नवदुर्गेची सासाय तितलीच व्हड. स्वयंभू लिंग आशिल्ल्या बांदोडेच्या नागेश महारुद्राच्यो दोन जात्रा, एक कार्तिक पुनवेक, दुसरी चैत्रात. आयचे आमचे हे खासा फिचर चैत्र पुनवेचेर. चैत्र पुनवेचो उत्सव निकतोच मोठी उमेद, उत्साह आनी भक्तिभावान जालो. ह्या आमच्या खाशेल्या फिचरात नागेश महारुद्राच्या उत्सवाचे खिण चित्रांनी दर्शन. उत्सवाची सुरवात यजमानाच्या अभिषेकान. नागेश महारुद्र देवस्थानाचे अध्यक्ष दामोदर नायक भाटकार आनी तांच्या घरकांनीचो सदांपत्य देवाक अभिषेक. दर्शनाक येतल्यांक नागेश महारुद्राचो महाप्रसाद. देवस्थानाचे पुरोहित प्रसाद जोशी चैत्र पुनवेच्या उत्सवाची कार्यावळ सांगता. चैत्र शुद्ध द्वादशी ह्या दिसा आमचो चैत्र पुनवेचो उत्सव चालू जाता. हो उत्सव आज सकाळीं आमचे नागेश देवस्थानचे अध्यक्ष दामोदरबाब भाटकार अभिषेकाची सेवा सगळी चालू करता आनी ताज्या नंतर हो चैत्र पुनवेचो उत्सव चालू जाता. तेच राती पालखी शिबिकोत्सव, सांजे भावभक्ती गीतांची कार्यावळ आनी उपरांत नाटक. लोकांचो मोठ्या उत्साहान आनी उमेदीन वाटो.
चैत्र पुनवेच्या उत्सवाची कार्यावळ कशी किदे ती सांगता देवस्थानाचो अध्यक्ष। वड गजाल म्हणजे आज आमचो चैत्र पौर्णिमेचो उत्सव सुरू जाता। वो उत्सव आज जो प्रारंभ जाता तो 8 तारखेक ताजी समाप्ती जातली। ह्या उत्सवाच्या निमित्तान वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक दिसा वेगळे वेगळे आसनाचेर आमचो नागेश मारुदाची मिरवणूक आसता, दनपरां महाप्रसाद आसता, कळ्ळें तुका, आनी रातची मागीर प्रत्येक दिसा मिरवणूक जातकर नाटकां आसता, कळ्ळें तुका। तातूंत भितर 6 तारीख हो हें वैशिश्ट आनी महापर्वणी दीन म्हणजे हनुमान जयंती कशें त्या दिसा भरगच्च कार्यक्रम आसता। आज हे फाटी 5 तारखेक वैशिश्ट म्हणजे पर्तगाळ स्वामी विद्याधीश स्वामी महाराज चे हांगा आगमन जातलें। मागीर ह्या वर्सा आमी माजी अध्यक्षांची सगळ्यांचो स्वामी महाराजाचे हस्ते सत्कार करपाचो हें केला, आयोजीत केला। आनी मागीर महाराजाचे हस्ते महापर्वणी बिरवणी ती सगळी जातकर 7 तारखेक ह्या वर्सा वैशिश्ट म्हणजे महाविष्णू स्वाकार हो 7:30 ते 8 दरम्यान नागेश महाराजाच्या आशिर्वादान आनी स्वामी महाराजाच्या उपस्थितीन सुरू जातलो आनी ताजी 8 तारखेक पूर्णावती जातली। हें वैशिश्ट आनी ह्या निमित्तान आमचे सगळे महाजन कुळावी भक्तगण हांची भयंकर प्रचंड हाजेर उपस्थिती आसता आनी खुबशे लोक ह्या हाजे चैत्र पौर्णिमेचो लाभ घेता। उत्सवाच्या दुसऱ्या दिसा महारुद्राची नंदी वाहनान मिरवणूक। तिसऱ्या राती नागेशाची मयूरासनातल्यान मिरवणूक। मोराचेर बशिल्ल्या नागेशाचे हे दर्शन।
चौथ्या दिसा दनपारां दिनार सरदेसाय आनी तांची घरकान्न वर्षाचो सदांपत्य लघुरुद्र दोगांय चैत्र पुर्णिमेचेर उलयली. चौथा दिवस आणि आमची समाराध असते, आमची पूजा लघुरुद्र असते. आणि कमिटीने आम्हाला खूप साथ दिला आहे आणि आम्हाला हे सगळं मुंबईहून ऑर्गनाईज करणं शक्य नव्हतं. अनु चैत्र पुनवेच्या उत्सवाचे खाशेलपण पर्तगाळ मठाच्या स्वामींची उत्सवाक हजेरी आणि त्यांच्या हातात विधी कार्यावळी. सांजे 7 वरांचेर पर्तगाळ मठाचे स्वामी विद्याधीश तीर्थ उत्सवाक पावले. तांची पाद्यपूजा झाली. श्री नागेश मारुद्र संस्थानाच्या चैत्र पौर्णिमेचे उत्सव आज श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचे स्वामीजी श्रीमद विद्याधी स्वामी महाराज विदारोणा नंतर पहिलेच फाव हांगा वास्तव्य करपाक आयल्यात ही गजाल आमकां सगळ्यांक एक मोठी अभिमानाची गोष्ट आसा. आज पासून 4 दीस स्वामीचे वास्तव्य हांगा आसतले. ताच्या ह्या वास्तव्यामुळे हांगाचे वातावरण पवित्र मंगलमय जावन सर्व भावी महाजन तसेच पिता मठाचे अनुयायी हांकां कृपाशन मेळून तांचे कल्याण जावचे असे श्री नागेश महाराज मी कडेन हांव मागतां. की स्वामीन आमकां शिष्य म्हणून निवड केले. आमकां 2014 आमी आयले आणि 2017 स्वामीन आमकां आश्रम दीक्षा दिली. आता आश्रम दीक्षा दिवपा गेल्यार एक मुहूर्त काढची पडटा. मुहूर्त काढण्याची आश्रम दीक्षा दिवचे जायना. त्या मूळ खाय काढली म्हणजे त्या नागेश संस्थानातच काढले. त्यांना हांगा एक गोड उत्सव झालो अतिरुद्र की 2015 2016 डिसेंबर
इथे केवळ डिसेंबर नंतर 2017 च मिळता 2015 डिसेंबर चालू असा आणि 2017 चे मुहूर्त काढचे 61 वर्ष पंचांग जावता म्हणे ते योगाशिले नोव्हेंबर डिसेंबर नंतर जावता सो डिसेंबर नंतर हंगा संस्थानाचे हे आशिले आणि मुहूर्त स्वामी हंगा काढले आणि हाचे विषय एक खबर अशी म्हणे कृष्ण कुमार पै त्यांना हंगा आयलो हा बेळगावचा आणि आम्ही बेळगावात शिकता निमित्त आम्ही बेळगावात वास करता निमित्त आणि सर्व ही तागेर मारी होता तुमचं झालं तो ठीक आहे हंगा आयलो ताकी खबर अशी आहे आमकाही सांगेल ना स्वामी बट आमकडे की म्हणे स्वामी त्यांना नागेशी हंगा संचार करून आयले आम्ही त्यांची एक फाईल स्वतः स्वामी तसं ते काढपाक सांगितले ते डेली फाईल तसे त्यांना आम्ही कळले की 2017 कसकी असा आम्ही तिथं मुहूर्त काढाय आणि मुहूर्ताचे पण आम्ही स्वामी सांगितले गेलो की आमका कळलं म्हणून आणि स्वामी लगे की आमक खबरच ना बट आम त्यांनाच खबर झाले की स्वामी आमचे शिष्य स्वीकार करतो मुहूर्त काढला असा फेब्रुवारी काढला दोन काढले त्यांनी एक त्रयोदशीचे काढले आणि एक माघ कृष्ण पंचमीचे असे दोन मुहूर्त काढले आणि त्याचे पहिले सण असा त्रयोदशीचे त्या मुहूर्ताचे स्वामी आमका आश्रम दिले सो हे कसं आहे शिष्य स्वीकार घडले ते शिष्य स्वीकाराचे मुहूर्त स्वामी हांग वास्तव्य असताना बोलून दबरे हे आमकं केन्नाही आठवण असा आणि ते कागदपत्र त्याचे डेट कसं असा ते अजूनही असा सो त्या लागून आमका केन्नाही एक पर्सनल संबंध वैयक्तिक व्यक्तिगत जाऊन एक संबंध असा की नागेश देवस्थान आयले आमकं केन्नाही आठवण जाता की आमगेले आश्रम दीक्षाचे मुहूर्त आमगेल गुरु स्वामी तेरा ते भजन आरती आणि उपरांत नागेशाची सुखासनातल्यान मिरवणूक पाचव्या दिसा स्वामींच्या हातान नागेश महारुद्र संस्थानाच्या 1959 ते आता मेरेनच्या अध्यक्षांचो भोवमान तातूंत बाबा धेपो आमदार दिगंबर कामत सध्याचे अध्यक्ष दामोदर भाटकार हांचोय भोवमान पण मला माझे मित्र जे असतात कर्नाटका तेही सांगतात आणि तातू काही स्पेशल साफ केलं असेल माझ्याकडे कर्नाटक भुग्या अट्रॅक्ट करू शकतो आज स्वामीजी खूप आम्हीपैकींना उत्तर कसं असे पण आमचे वक्तृत्व करून जे उडोवपाची शैली असते जमीन सगळपाची शैली असते त्यामुळे आम्ही सारखे आपल्या स्वामीजी बद्दल आकर्षण आणि मग सर गोयातही तेच असत एकूण प्रत्येकाने मनाच्या कामपुरचे पंचा उच्च दराने मला सांगत या कदाचित आमचे समाजाने सुद्धा ना वृत्तांनी सुद्धा सांगले की स्वामीजी फक्त आमच्या समाजाच्या कर्नाटक तर बाकीच्या समाजाच्या तरुणांना सुद्धा आपल्याकडे काही आकर्षित करून जेव्हा वेगवेगळी मोठी बरी गजा झाली दामोदर भाटकर या सगळ्यांना आपण स्वाभिमान यांच्या हस्ते तुमका जो पुरस्कार फावो जाल्लो असो तुमका तुमचो मान सन्मान केल्लो आसा आणि स्वाभिमान यांच्या आता कितलेशे प्रकल्प येवपाचे आसात
जे सांगल्यात एक अर्धा तास वाटलो जे जे देवळाचे जे विनोदार जावपाचे आसा मागीर भुरग्यांचे हॉस्टेल येवपाचे आसा स्वामी महाराजांच्या मनान आसा परती एकदा थंय शाळा चालू करची आणि स्टाफाक तशी फेसिलिटी चालू करपाचे आसा जे इतले आमचे विचारीक स्वामी आसा म्हाका दिसता आम्ही खऱ्यान भाग्य केल्ले आम्ही की अशे स्वामी आमकां मेळटले. सांजे भाव भक्ती गीतांची कार्यावळ. शिबिकोत्सव काणूक आणि महारुद्राची लालखेतल्या मिरवणूक. सव्या दिसा सकाळी महाविष्णू स्वाहाकार. स्वाहाकाराक परतगळचे स्वामी आशिल्ले. अध्यक्ष दामोदर नायक भाटकार हाणी केल्ली स्वामींची सदांपत्य पाद्य पूजा. निमाण्या दिसा फातोडेर 5:30 वरांचेर नागेशाचो महारथ. दनपरा स्वामींच्या हातात पूर्ण होती. महारुद्र महारुद्र महाविष्णवे महाविष्णवे नमः.
त्याच सांजे पाद्यपूजा आणि उपरांत स्वामींचे नागेशी सौन प्रयाण. शिबिकोत्सव आणि नौका विहारान नागेश महारुद्राच्या चैत्र पुनवेच्या जात्रेचा उत्सव सोपता. सप्तकभर जात्रेच्या राती लोकांचे मनरिजवणीक नाटका. महारुद्राचो चैत्र पुनवेचो हो उत्सव सुखासन, मयुरासन, नंदीवाहन, नौका विहार, लालखेतलो नागेश आणि निमाणे महारथार आरूढ, तातूतच स्वामींचे दर्शन. महारुद्राच्या उत्सवाचे हे दर्शन दोळ्यात भरून दवरपासारखे. ही खाशेली कार्यावळ आठवून घेतना बानोडेच्या या स्वयंभू महारुद्राक आमचो परतून एकदा कृतज्ञ भावने साष्टांग नमस्कार.